नमस्कार, आरके फूड कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला फुलझर सोडा कसा बनवायचा हे दाखवणार आहे। उन्हाळ्यामध्ये आपण अनेक प्रकारचे वेगवेगळे सरबत पितो, तेव्हा ह्या फुलझर सोडा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। पोट साफ करण्यासाठी, पित्त कमी करण्यासाठी आणि थंडावा देण्यासाठी व लवकर चटपटीत असं हे फुलझर सोडा आहे। बनवणं तर एकदम सोपं आहे। फुलझर सोडा बनवण्यासाठी इथे मी काय काय साहित्य वापरलं आहे ते सविस्तरपणे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता। हा सोडा बनवते वेळेस एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगते। सोड्यासाठी, ह्या फुलझर सोडा बनवण्यासाठी जो पण क्लब सोडा वापरताल तो एकदम थंड असलेला वापरा व मिरची चवीला कमी तिखट असलेली वापरा। ह्या शरबतमध्ये मिरची म्हणजे तुम्हाला नवल वाटेल, पण मिरचीमुळे हा फुलझर सोडा खूपच टँगी फ्लेवरचा होणार आहे। फुलझर सोडा बनवण्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्हाला हा सोडा किती बनवायचा आहे त्यानुसार कोथिंबीर आणि पुदिन्याचं प्रमाण घ्या। 1 इंच अद्रक, 4 चवीला कमी तिखट असणाऱ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। कोथिंबीर, पुदिना, मिरची आणि अद्रक आधी धुवून घ्या। 2 चमचे खडीसाखर, 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा शेंदे मीठ। ह्या फुलझर सोड्यामध्ये साधं मीठ वापरू नका, काळं मीठ आणि शेंदे मीठच वापरा। 2 चमचे भाजून घेतलेली जिरा पावडर, 1/2 कप लिंबाचा रस, हा 2 लिंबाचा रस आहे। फुलझर सोडा बनवण्यासाठी सर्वात आधी कोथिंबीर, पुदिना, अद्रक, मिरची ह्याची एक चटणी करून घ्यायची आहे। भाजलेली जिरा पावडर, काळं मीठ, शेंदे मीठ, खडीसाखर, खडीसाखरेऐवजी तुम्ही साधी साखर देखील वापरू शकता, लिंबाचा रस, अर्धा कप पाणी। आता ही एकदम पातळ व बारीक अशी चटणी वाटून घ्या। चटणी वाटून तयार आहे। ही चटणी तुम्ही पकोड्यासोबत, सँडविचसोबत खाऊ शकता, वडापावसोबत देखील खाऊ शकता, खूप चवदार लागते। फुलझर सोडा बनवण्यासाठी इथे 2 असे छोटे ग्लास घ्या, ह्या ग्लासापेक्षा छोटे असतील तरी चालतील, आणि 2 असे मोठे ग्लास घ्या। छोट्या ग्लासमध्ये ही वाटून घेतलेली फुलझर चटणी टाका। 4 चमचे चटणी घेतलेली आहे। ह्या सरबतामुळे किंवा ह्या फुलझर सोड्यामुळे बॉडी डिटॉक्स व्हायला खूप मदत होते। इथे मी किनलेचा क्लब सोडा वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ब्रँडचा क्लब सोडा वापरू शकता, पण हा सोडा एकदम थंड असेल असाच घ्या। थंड सोड्यामुळे हे सरबत म्हणजेच हा फुलझर सोडा खूपच चवदार लागतो। 2 अशा मधोमध कापून घेतलेल्या मिरच्या आहेत, ह्या सहज म्हणून लावा, आवडत असतील तर लावा किंवा नाही लावल्या तरी देखील चालतील।
अर्धा ग्लासपेक्षा थोडासा जास्त सोडा मोठ्या ग्लासमध्ये टाकून घ्या. आता हे चटणी टाकलेले छोटे ग्लास हातात घ्या आणि ह्या सोडा टाकलेल्या मोठ्या ग्लासमध्ये हा छोटा ग्लास टाका व लागलीच हे पूर्ण बबल नाहीसे होण्याच्या आधी हा फुलजर सोडा पिण्यासाठी घ्या. तर ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.